आता जायचं होतं का? किती तो उन्हाळा आणि मध्येच लाईट गेली. बरं, मग आता इन्व्हर्टर पण नाही आहे, काय करायला पाहिजे? जाऊ दे, चटईनेच हवा मारते. निर्वी, तुला पण गरमी होते का ग? ये मग इकडे, आपण दोघी पण यांनीच हवा खाऊ. कसा वाटला आमचा हा नॅचरल फॅन? कमेंट करून नक्की सांगा. आता बऱ्याचदा लाईट गेली किंवा गर्मी झाली की न्यूजपेपर नाही तर असं काहीसं हातात घेऊन असं असं आपण करतो, नाही का? लहानपणाची आठवण. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. उन्हाळा म्हटलं की गर्मी प्रचंड होते, मग अशा वेळेस आपण आपलं घर कशा पद्धतीने थंड ठेवू शकतो त्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. त्याचबरोबर किचनमध्ये भरपूर असं गरम होतं, मग अशा वेळेस काय करायला पाहिजे त्यासुद्धा मी टिप्स सांगणार आहे. ही आहे निर्वी, से हाय. ओके निर्वी, निर्वीला सुद्धा गर्मी होती आहे कारण खरंच आमची लाईट गेलेली आहे, त्यामुळे म्हटलं गॅलरीत बसून आजचा व्हिडिओ शूट करूयात. सगळ्यात प्रथम जर तुमचं टेरेस असेल किंवा तुम्हाला गॅलरी असेल तर साधारणतः 3 ते 4 दरम्यान गॅलरीमध्ये ऊन यायला लागतं आणि ते आपल्या घरामध्ये सुद्धा जे आहे ते यायला लागतं आणि मग अशा वेळेस आपल्याला प्रचंड उकडा जाणवायला लागतो. मग त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे तुमची गॅलरी असेल किंवा टेरेस असेल त्यावरती तुम्हाला साधारणतः संध्याकाळच्या वेळेला पाणी टाकायचं आहे. म्हणजे कसं, आपलं घर थंड राहील, गॅलरीतून जी काही गरम हवा येत होती ती कुठेतरी थंडी हवा आतमध्ये येईल आणि आतली गरम हवा बाहेर येईल. टिप नंबर 2, सगळ्यात महत्त्वाचं, उन्हाळा म्हटलं की किचनमध्ये जावंसंच वाटत नाही. मलाही अगदी तसं होतं. मग काय करायचं आहे, चला या टिप्स फॉलो करा. काय म्हणतोय उन्हाळा, प्रचंड गर्मी होती आहे ना? हो, आमच्या इकडे भयंकर अशी गर्मी होती आहे, प्रचंड उकडा जाणवतो आहे. मग त्यासाठीच आजचा व्हिडिओ. काय झालं आहे, घरची साफसफाई सुरू आहे त्यामुळे आज तेलाची कॅटली, मसालादाणीचा डब्बा ह्या गोष्टी सगळ्या धुवून काढल्या आहेत. असंच रोज रोज थोडी साफसफाई करत आहे. त्याचं कारण म्हणजे असं की 14 एप्रिल येते आहे, त्यामुळे घराची, संपूर्ण घराची साफसफाई करणं सुरू आहे. ज्या पद्धतीने दिवाळीला अगदी संपूर्ण घर आपण साफ करत असतो त्याच पद्धतीने आम्ही 14 एप्रिलला सुद्धा अशाच पद्धतीने सगळं घर साफ करत असतो आणि 14 एप्रिलसुद्धा थाटामाटात आम्ही साजरी करत असतो. काय होतं, उन्हाळा सुरू झाला की किचनमध्ये यायचं म्हटलं की अगदी आपण नाक मुरडतो, पण काय करणार, त्याला उपाय काहीच नाही आहे. सकाळ संध्याकाळ किचनमध्ये यावंच लागतं आणि स्वयंपाक बनवावाच लागतो, पण या दरम्यान आपल्याला प्रचंड गर्मी होते आणि अक्षरशः घामाच्या धारा लागतात. मग कसं तरी स्वयंपाक केला जातो आणि मग जे आहे पूर्ण घामाने आपण अगदी अंघोळ होऊन जाते, मग बऱ्याचदा अंघोळ पुन्हा करावी लागते. तसं गर्मीच्या दिवसामध्ये 2 अंघोळ करणं अगदी उत्तम आहे. तर सगळ्यात प्रथम आज मी तुमच्यासोबत अशा नवनवीन ट्रिक शेअर करणार आहे जेणेकरून तुमचं घरसुद्धा थंड राहील, विजेचीसुद्धा तुम्हाला जे आहे ते वीज बिल कसं कमी येईल त्यासाठी काही टिप्स सांगणार आहे. आणि हो, स्वयंपाक करत असताना तुम्ही कशा पद्धतीने स्वयंपाक करू शकता की जेणेकरून तुम्हाला बिलकुल गर्मी होणार नाही. सर काय आहे ना, उन्हाळा म्हटलं की लाल मुंग्या आणि माशा येतातच. पहिली टिप, मी अशा पद्धतीने किचनमध्ये एक 1/2 लिंबू कापून ठेवत असते. आता यामध्ये मी थोडं मीठ टाकून लवंगासुद्धा घालते बरं का, कारण काय होतं की माशा वगैरे ज्या असतील ना त्या तर होत नाही आणि घरामध्ये म्हणजेच आपल्या किचनमध्ये जे आहे खूप छान पद्धतीने सुगंध दरवळत राहतो आणि सगळ्यात महत्त्वाचं एक नॅचरल रूम फ्रेशनर म्हणून हे काम करतं. तर बघा, हे लिंबू जेव्हा जे आहे खूप ड्राय होऊन जातं तेव्हा मी हे चेंज करते आणि याचा वापर क्लिनिंगसाठी नक्की करत असते. दुसरी टिप, धूळ होते त्यामुळे आपण नेहमी आपला किचन ओटा वगैरे तर साफ करतोच, पण जी काही तेलाची कॅटली झाली, मसालादाणीचा डब्बा झाला, त्यामधले जर मसाले संपले असतील तर पटकन ते मसाले रिफिल करायचे आणि ते रिफिल करण्याच्या आधी मात्र ते आधी स्वच्छ असे धुवून घ्यायचे, म्हणजे त्यावरती चिकटपणा होत नाही आणि धूळसुद्धा होत नाही. अरे बापरे, उन्हाळा सुरू झाला आहे, प्राजक्ता दार खिडक्या बंद कर, असं मला नेहमी ऐकायला यायचं. आणि आता मात्र मी असं करत नाही बरं का, कारण दारं खिडक्यासुद्धा ऑन ठेवायला पाहिजेत. कशा, चला मी सांगते. बऱ्याचदा काय होतं, सकाळी फार छान थंड हवा असते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे सकाळी तुमच्या घराचे सगळे दारं खिडक्या तुम्हाला ऑन ठेवायचे आहेत.
असं केल्याने थंडी हवा आतमध्ये येईल. पण दुपारच्या टाईमला मात्र तुम्हाला असं करायचं नाही. तुमचे दारं खिडक्या बंद ठेवायचेत. दारं खिडक्यांना जी काही जाळी आहे ती सुरू ठेवायची आहे. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला ट्रिक सांगितली आहे त्या ट्रिक्स फॉलो करायच्या आहेत. मी सुद्धा स्वयंपाकाला लागली आहे. आता मलाही तेच टेन्शन की गर्मी होणार. पण मी जेव्हापासून ही ट्रिक फॉलो करायला लागली ना, मला आता उन्हाळ्यात गर्मीच होत नाही. आणि तेही किचन मध्ये काय करायचंय, सुती कपडा घ्यायचा, तो पाण्याने धुऊन घ्यायचा. हे बघा या पद्धतीने. आता हा ओलसर आहे, हा असा घ्यायचा आणि या पद्धतीने मानेवर ठेवायचा आणि स्वयंपाक करायला सुरुवात करायची. आणि बघा, बघता बघता तर माझा स्वयंपाक सुद्धा झाला आणि मला काम सुद्धा नाही आलं. आहे की नाही बढिया ट्रिक, राईट? आणि देन झाल्यानंतर पोस्ट करायचा. आता बघा, किचन मध्ये स्वयंपाक करण्यासाठी आलो तर सगळ्यात प्रथम किचनची खिडकी ही उघडी ठेवायची. जर तुमच्याकडे चिमणी असेल तर व्हेंटिलेशन प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जी काही गरम हवा असते आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो ती गरम हवा बाहेर गेली पाहिजे. तुमच्याकडे एक्झॉस्ट फॅन असेल, एक्झॉस्ट फॅन ऑन करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जो काही किचनमधला लाईट आहे तो तुम्हाला बंद करून ठेवायचा आहे. म्हणजे तुम्हाला जास्त गरमी होणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हाही तुम्ही किचनमध्ये येत आहात शक्यतोवर किचन जे आहे ते अगदी असं सुटसुटीत ठेवायचं, क्लीन ठेवायचं, जेणेकरून आपल्याला प्रसन्न वाटतं. काय होतं, बऱ्याचदा गर्मीमुळे प्रचंड चिडचिड होते, मग अशा वेळेस कुठे ना कुठे कॉम्प्रोमाइज होतं, ते म्हणजे स्वयंपाक करण्यामध्ये. सो अशा वेळेस काय करायचं, उन्हाळ्यामध्ये थोडा थोडा ब्रेक घेऊन स्वयंपाक केला तर अतिउत्तम. सगळ्यात शेवटची ट्रिक ती म्हणजे कूलर रिलेटेड. आता एवढे रिटेक घेतले या सीनसाठी, मॅडमचा आवाजच येत होता. मग म्हटलं चला मॅडमलाच घेऊन आता शूट करूयात. एसी आणि कूलरचा उन्हाळ्यामध्ये अतिवापर होत असतो आणि त्यामुळे नकळत वीज बिलामध्ये प्रचंड अशी वाढ होत असते आणि कुठेतरी आपल्या खिशाला भरपूर असे पैसे मोजावे लागतात आणि आपल्या खिशातून जास्त पैसे जातात. मग मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहे ज्याने की वीज बिलसुद्धा कमी येणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचं घर हे थंड राहणार आहे. काय होतं, जर तुम्ही कूलर वापरत असाल तर बऱ्याचदा कूलरमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो त्यानंतर ते पाणी जेव्हा या जाळ्यांमध्ये येण्यासाठी भरपूर असा वेळ घेतं आणि त्यानंतर ते कूलर बाहेर थंडी हवा जे आहे ते फेकत असतं. मग अशा वेळेस आपण एक ट्रिक जर फॉलो केली तर वीज बिल नक्की कमी होणार आहे. कसं, आता कूलरला जे काही पाणी जाळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेळ लागतो आहे आणि नंतर तो थंडी हवा बाहेर फेकतो आहे, त्यासाठी जी वीज तो घेतोय तीच वीज आपण कमी करणार आहोत. कसं करायचं, चला मी तुम्हाला सांगते. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. आणि या उन्हाळ्यामध्ये या सर्व ट्रिक्स फॉलो करा. आणि स्पेशली तुमची कोणती आवडती ट्रिक जी आहे, ट्रिक होती या पूर्ण ट्रिकमधली, कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता आपण काय करणार आहोत ते बघूयात. सो तुम्हाला ही एक अशा पद्धतीची बॉटल घ्यायची आहे, छोटी मोठी कशी घेतली तरी चालेल. आणि त्याला ना एक होल पाडून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या इथे दाखवते आहे, असं होल पाडून घ्यायचं आहे. किंवा चार पाच होल पाडले तुम्ही आला तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. आता बघा या जाळ्या पूर्ण कोरड्या झाल्या आहेत. जर कूलर लावलं तर याला ह्या जाळ्यांना पाणी येऊन आणि मग त्यामधून कूलरमधून थंडी हवा येण्यास खूप वेळ लागेल आणि वीज बिल जास्त येईल. मग आपण काय करायचं आहे, ह्या बॉटलने हे जी जाळी आहे हे बघा अशा पद्धतीने ओली करायची आहे. आहे की नाही सोपी ट्रिक. जे काही कूलरला जास्त वीज ते घेणार आहे ते तर कमी होणारच आहे वीज बिल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कूलर सुरू केलं की अगदी लगेच आपल्याला थंडी अशी हवा भेटणार आहे. त्यामुळे आता हे पूर्ण जाळ्यांवरती मागून जे आहेत लेफ्ट राईट सगळ्या साईडने तुम्हाला ह्या जाळ्या ओल्या करून घ्यायच्यात. सो आता तुम्ही बघू शकता सगळी जी काही जाळी आहे ती ओली झाली आहे. आपण पूर्ण ओली केली आहे, तुम्ही बघू शकता मागून दोन्ही साईडने ओली केली आहे. आता मी तुम्हाला रिझल्टसुद्धा दाखवते. तर बघितलं तुम्ही,
एकदम भारी ट्रिक आहे आणि अगदी थंडी अशी रूम होऊन जाते. नक्की ट्रिक फॉलो करा. पण सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही ही ट्रिक करणार आहात तेव्हा फॅन सुरू करायचा. फॅन सुरू केल्यानंतर जी काही गरम हवा आहे ती बाहेर जाईल आणि ज्या काही खिडक्या आहेत त्या ऑन करायच्या आहे, म्हणजे गरम हवा बाहेर जाईल आणि थंड होईल. आणि जर खिडक्याला जाळी असेल तर मग जाळी ऑन ठेवायची आहे. आणि अशा पद्धतीने ही ट्रिक फॉलो करायची आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑन करा. आणि हो, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा.